गुड इवनिंग एवरीवन, लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट। माय वॉइस इज क्लियर? ओके एवरीवन, मार्क द अटेंडेंस इन चैट बॉक्स एंड प्लीज ओपन योर टेक्स्ट बुक, मैथ्स टेक्स्ट बुक एंड नोटबुक। चले सब लोग अटेंडेंस लगा लीजिए और अपनी मैथ्स की नोटबुक और टेक्स्ट बुक निकालिए। सब लोगों ने अटेंडेंस लगा ली। ओके लेट्स स्टार्ट। टुडे इज आवर मैथ क्लास, राइट? एवरीवन ओपन योर मैथ टेक्स्ट बुक एंड नोटबुक। सब लोग मैथ की नोटबुक और टेक्स्ट बुक ओपन कीजिए। ओके मेरी स्क्रीन सबको विजिबल है, बताइए चैट बॉक्स में। स्क्रीन सब जाना विजिबल है? ओके चलिए स्टार्ट करते हैं। चलो फर्स्ट ऑफ ऑल फिफ्थ स्टैंडर्ड स्टूडेंट, ओके है ना क्लास में प्रेजेंट? चला द फिफ्थ स्टैंडर्ड स्टूडेंट, वी हैव ऑलरेडी स्टार्टेड लेसन नंबर 4, राइट? अपन लेसन नंबर 4 स्टार्ट केलेला आहे, मल्टीप्लिकेशन एंड डिव्हिजन। ओके लास्ट टाइम अपन डिव्हिजन हा पार्ट स्टार्ट केलेला, राइट? लक्षात आहे सगळ्यांना? ओके तर तुम्हाला मी होमवर्क सांगितला होता, एक प्रॉब्लेम सेट 15 मधला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला का सगळ्यांनी? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व केला आहे का? फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व केलाय? फक्त तन्मयचा क्लास, बाकी सगळे? ओके चला तर तुम्हाला बोर्डवर मी एक एक्झाम्पल देते, तुम्ही सॉल्व करायचं आहे। ओके चला 1207 डिवाइड 27, चला सगळ्यांनी सॉल्व करा आणि मला सांगा काय आन्सर येते। 1207 डिवाइड बाय 27, कंप्लीटेड? सगळ्यांचं झालं सॉल्व करून? सांगा मला आन्सर काय आलाय। मी तुम्हाला 447 पॉइंट कॅल्क्युलेटर मध्ये सॉल्व केलाय का तन्मय? कॅल्क्युलेटर युज करायचं नाहीये, मला क्वेश्चन आणि रिमाइंडर पाहिजे। कॅल्क्युलेटरचा युज कोणी करायला सांगितलंय? लास्ट टाइम कसं शिकवलं होतं? क्वेश्चन अँड रिमाइंडर पाहिजे मला, पॉइंट मध्ये आन्सर कसं येतंय? काय सॉल्व केलंय? चला सगळ्यांनी लक्ष द्या,
सगळ्यांनी घरी सॉल्व केला असेल ना, तुमचा प्रॉब्लेम सेट मधलाच क्वेश्चन आहे. काय केलं सॉल्व बघा, 1207 डिवाइड बाय 27. चला सॉल्व करूया. आता फर्स्ट नंबर आहे 1, 1 ला 27 ने डिवाइड करणार होणार आहे का? नाही, तर 0 ने डिवाइड करणार, राईट? ओके, देन टू आपण खाली आणला, देन 12 ला सुद्धा जाणार नाही कारण 12 इज स्मॉलर दॅन 27. 27 च्या टेबल मध्ये 12 येणार नाही. ओके, परत 0 ने आपण ज्याला डिवाइड करणार, 12 एज इट इज खाली, 0 खाली येणार, राईट? 120. आता बघा, 27 च्या टेबल मध्ये 120 येतात का, की त्याच्यापेक्षा छोटा नंबर घ्यायचा? येत नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा, तर काय येणार आहे? 27 फोर जार 108, 108 बघा, तर 120 मधून 108, 108 कॅन्सल झाले, काय आन्सर येणार? 12, राईट? 12, आणि हा 7 आपण खाली घेणार, म्हणजे 127. ओके, आता 127 27 टेबल मध्ये आहेत का? याच्यापेक्षा मोठा आहे. ओके, परत 127 फोर जार आपण करणार 108. ओके बघा, आता इथे 17, इथे 1, 8, 9, 10, 11, 12, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 9, 19 आले. ओके, कळतंय सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय? ओके, तर बघा इथे आपल्याला काय आन्सर आलाय, क्वेश्चन काय आलाय? 44. क्वेश्चन इज अ 44 अँड रिमाइंडर इज 19. रिमाइंडर काय आलाय? 19. कळालं सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचंय? कळतंय का सगळ्यांना? घरी एक्झाम्पल सॉल्व्ह केले असतील ना तुम्ही की नाही केले? होमवर्क केला की नाही केला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, होमवर्क ऑलरेडी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केलेला आहे, सॉल्व्ह केलेत की नाही? अनिकेत, तन्मय, अजून कोण आहे फिफ्थ स्टँडर्ड ला? सॉल्व्ह केलेत की नाही? ओके, चला जर नसेल केले तर घरी सॉल्व्ह करायचे, ओके? त्याशिवाय तुम्हाला येणार नाही. ओके, चला आता आपण आज आपण घेणार आहोत वर्ड प्रॉब्लेम. ओके, वर्ड प्रॉब्लेम्स ऑन डिव्हिजन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, मी क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं. ओके, बघा काय सांगितलंय. हाऊ मेनी आवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर? बघा काय क्वेश्चन दिलंय, 48 किलो पर किलोमीटर पर आवरला. ओके, 48 किलोमीटर पर आवर वेगाने, म्हणजे या स्पीडने जाण्यासाठी किती टाइम किती ओके, हाऊ मेनी आवर्स विल टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर? आता तुम्ही जर 48 किलोमीटर पर आवर या स्पीडने गेलात, ओके, तर तुम्हाला 336 किलोमीटर ट्रॅव्हल करायला किती टाइम लागणार? कळतं सगळ्यांना काय क्वेश्चन विचारलाय? तुम्हाला किती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय? 336 किलोमीटर. ओके, मग हा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी, ओके, तुम्ही जर या स्पीडनी गेला 48 किलोमीटर पर आवर, ओके, तर तुम्हाला किती आवर्स लागणार आहेत? ओके, तर तुम्ही काय करणार आता इथे 336 किलोमीटर ला काय करणार? 48 किलोमीटरनी काय करणार आहे? डिवाइड करणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना क्वेश्चन? कळाला का जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये, क्वेश्चन कळाला सगळ्यांना? फर्स्ट क्वेश्चन फोर्टी एट किलोमीटर या स्पीडने जर तुम्हाला 336 किलोमीटर ट्रॅव्हल करायचंय तर तुम्हाला किती तास लागणार? ओके, कळालं? तर चला सगळ्यांनी डिवाइड करा, सॉल्व करा क्वेश्चन. काय
है ना 336 डिवाइड बाय 48। चला सॉल्व करा आणि मला सांगा काय आंसर येणार आहे। ओके झाल्यानंतर कंप्लीटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा। चला 6th स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लास मध्ये। ओके चला 6th स्टँडर्ड स्टुडंट आपण सुद्धा लेसन नंबर 4 स्टार्ट केलेला आहे। ओके लास्ट टाइम वी हॅव स्टडीड हाऊ टू शो फ्रॅक्शन ऑन नंबर लाईन। ओके तर घरी सगळ्यांनी प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व केला का? कोणाला काही डाऊट आहे नंबर लाईन वर फ्रॅक्शन सॉल्व शो करता येतात सगळ्यांना आता? ओके चला तर आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया। टुडे वी आर गोइंग टू स्टडी मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन। ओके आता आपल्याला या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे ते आपण आज काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत। ओके चला तर एकदम इझी आहे तर आपण स्टार्ट करूया। बघा इथे काय दिलंय, सी हाऊ द मल्टिप्लिकेशन 3/5 मल्टिप्लाय बाय 1/2 इज डन विथ द हेल्प ऑफ रेक्टॅंग्युलर स्ट्रीप। ओके तर इथं रेक्टॅंग्युलर स्ट्रीप डायग्रामचा यूज करून त्यांनी मल्टिप्लिकेशन दाखवलंय फ्रॅक्शनचं कसं केलंय। ओके पहिले काय केलंय बघा, ड्रॉ द वर्टिकल लाईन्स टू डिवाइड अ रेक्टॅंग्युलर स्ट्रीप इंटू 5 इक्वल पार्ट। ओके कारण 3/5 आहे ना, मग त्यांनी एक एक स्ट्रीपला रेक्टॅंग्युलर स्ट्रीपला 5 पार्ट मध्ये डिवाइड केलंय। ओके त्याच्या 5 मधनं 3 काय आहेत, शेडेड पार्ट दाखवले। ओके 3/5 म्हणजे 5 इक्वल पार्ट मधनं 3 इक्वल पार्ट काय शेडेड आहे। ओके तो फ्रॅक्शन त्यांनी दाखवला रेक्टॅंग्युलर स्ट्रीप। ओके देन वी हॅव टू शो 1/2 ऑफ 3/5, सो ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन टू डिवाइड दी स्ट्रीप इंटू 2 इक्वल पार्ट। बघा त्यांनी काय केलंय, आता तुम्हाला काय करायचंय, हा 3/5 जो स्ट्रीप आहे रेक्टॅंग्युलर स्ट्रीप त्याचा तुम्हाला 1/2 एवढा पार्ट दाखवायचा आहे। ओके 1/2, 1/2 म्हणजे काय हाफच झालं ना। मग आपण काय केलं, त्या हॉरिझॉन्टल स्ट्रीपला काय केलं, हाफ म्हणजे मध्ये लाईन मारली म्हणजे हाफ मध्ये डिवाइड केलं, कळालं? 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं, कळालं का सगळ्यांना? 6th स्टँडर्ड स्टुडंट कळालं का? ओके शेड वन ऑफ द टू हॉरिझॉन्टल पार्ट इन डिफरंट वे। वेन वी डिवाइड द स्ट्रीप इंटू 2 इक्वल पार्ट वी ऑल्सो डिवाइड द 3/5 इंटू पार्ट इंटू 2 इक्वल पार्ट टू टेक वन ऑफ दोज पार्ट कन्सिडर द पार्ट शेडेड ट्वाइस। काय सांगितलं त्यांनी, आपण पूर्ण पट्टीचे जर 2 समान भाग केले तर त्यावेळी 3/5 चे सुद्धा 2 आपण समान भाग केले। ओके आणि त्यातला एक भाग आपण काय केला, शेडेड म्हणून दाखवला, म्हणजे एक भाग घेण्यासाठी 2 शेडेड पार्ट त्यांनी घेतलेत। ओके आता बघा इथे सुद्धा काय दिले, आता वी हॅव 10 इक्वल बॉक्सेस ऑफ दिस 3 बॉक्सेस हॅव बीन शेडेड ट्वाइस। ओके काय केलं त्यांनी, मग दिस बॉक्सेस दॅट इज शेडेड पार्ट कॅन बी रिटर्न ऍज, आता बघा 10 बॉक्सेस आहे, 10 मधनं 3 काय शेडेड आहे। ओके तर 3/10 आलं शेडेड पार्टचं फ्रॅक्शन, राईट? आणि आता त्यांनी सांगितलंय हॅव बीन शेडेड ट्वाइस, 2 हे केलंय ना, म्हणून आपण काय करणार, 3/5 ला 1/2 ने काय केलंय, मल्टिप्लाय केलंय, कळालं सगळ्यांना? 3/5 ला शेडेड पार्ट आहे ना, म्हणजे 2 आहे ना, मग त्याचा हाफ केला आपण परत, मग काय आलं 3/10। कळते सगळ्यांना? नॉर्मल तुम्हाला सांगते इझी आहे, कसं मल्टिप्लिकेशन करायचंय बघा, जो डिनोमिनेटर असतो त्याला डिनोमिनेटरशी मल्टिप्लाय करायचंय आणि जो हे असणार न्युमरेटर त्याला न्युमरेटरशी मल्टिप्लिकेशन करायचंय। बघा फॉर एक्झाम्पल 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4। ओके आता याला आपण काय करणार, 7 मल्टिप्लाय बाय 1 अँड 5 मल्टिप्लाय बाय 4। ओके आपण न्युमरेटर टू न्युमरेटरला करणार मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटरला डिनोमिनेटरशी करणार। ओके 7 1 7 आणि 5 4 20, आन्सर इज 7/20, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? इझी आहे मल्टिप्लिकेशन, नाही त्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायची गरज नाहीये, इथे आपण मल्टिप्लिकेशन करतोय, ते सगळं
सप्रेक्शन आणि ॲडिशन ला होता तो रूल सगळा. ओके, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन मध्ये हा रूल नाहीये की तुम्हाला त्याला लाईक फ्रॅक्शन मध्येच कन्वर्ट करायचं अँड ऑल. हे सगळं कशामध्ये होणार? फक्त ॲडिशन अँड सप्रॅक्शन. ओके, लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला तुम्ही इझिली करू शकता. ओके, चला नेक्स्ट तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व करा. सिक्स अपॉन सेवन मल्टीप्लाय बाय टू अपॉन फाईव्ह. चला सॉल्व करा आणि सांगा मला. सिक्स अपॉन सेवन मल्टीप्लाय बाय टू अपॉन फाईव्ह. सेकंड क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 12 मधला. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट कम्प्लीटेड. काय आन्सर आलंय तुमचं? किती आवर्स लागणार? 336 किलोमीटर जर ट्रॅव्हल करायचे असतील तर चला पटकन सांगा फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट. ओके वेट, सिक्स स्टँडर्ड स्टुडंट थोडं वेट करा. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट कम्प्लीटेड. साची, भाव, अनिकेत आणि तन्मय रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. किती आन्सर आलं? आवाज येतोय माझा? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट येस. चला सांगा किती आवर्स लागतील? 336, सॉरी 3 आवर्स. कसे बघा, नीट तुम्ही डिव्हिजन करताय की नाही करत आहे? तुम्हाला काय सांगितलं? जर तुम्हाला इथे मोठे नंबर्स आहे, 2 डिजिट नंबर्स आहे, तर साईडला टेबल तयार करा. सांगितलंय ना तुम्हाला लास्ट टाइम, एका साईडला तर 48 चा टेबल तयार करा पहिले तुम्ही, आणि त्यानुसार करा. बघा इकडे बोर्ड कडे लक्ष द्या. परत 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 मी एक्सप्लेन करणार नाही. एकदम इझी क्वेश्चन आहे. काय सांगितलंय? 336 डिस्टन्स होता किलोमीटर पर आवर, त्याला 48 आपण किलोमीटरने डिवाइड करतो. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल बघा, तुम्हाला तर 48 चा टेबल माहित नाही. साईडला तुम्ही 48 चा टेबल क्रिएट करा. 41, 48, 1048, देन 48 2 जर काय येणार, मल्टिप्लिकेशन करा ना. 8 2 जर किती? 16. 6 इथे 1 कॅरी. 4 2 जर 8 अँड 1 9, 96. देन 48 3 जर 8 3 जर 24. 4 इथे 2 कॅरी. 3 4 जर 12 प्लस 2 15, सॉरी 3 4 जर 12 प्लस 2 14. देन 48 4 जर 8 4 जर 32. परत 3 कॅरी. 4 4 जर 16 आणि 3 19, राईट. 48 5 जर 8 5 जर 40. 0 इथे 4 कॅरी. परत 4 5 जर 20 प्लस 4 24. देन 48 6 जर 8 6 जर 24, सॉरी 8 6 जर 48. 4 कॅरी. 4 6 जर 24 प्लस 4 28. अँड 4 48 7 जर 7 8 जर 56. 5 कॅरी. 7 4 जर 28 प्लस 5 33. बघा तर 336 आहे ना 48 च्या टेबल मध्ये. किती जर आपण आलं? 7 जर 48 7 जर 336. तर रिमाइंडर इज 0. तर किती आवर्स आले? 7 आवर्स. कळालं सगळ्यांना किती आवर्स लागतील? 7 आवर्स. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट अंडरस्टूड? कळाले का 7 आवर्स कसे लागले? साईडला टेबल क्रिएट करायचंय. नॉर्मल मल्टिप्लिकेशन येतं ना तुम्हाला, फक्त मल्टिप्लिकेशन करून त्याच नंबरचा साईडला काय करा, टेबल तयार करा, आणि तिथे तुम्हाला समजेल तो नंबर आहे का टेबलमध्ये, नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर बघा. कळालं?
चला सेकंड क्वेश्चन मी एक्सप्लेन करणार आहे, फक्त तुम्ही सॉल्व करायचं आहे. आणि आता मला सगळ्यांचा सॉल्व झालेला दिसला पाहिजे, मी व्हिडिओ ऑन करायला सांगणार आहे. ओके चला, तर जरा सिरियस घेऊन करा. ओके, फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय. थर्ड वाला क्वेश्चन, गिरीजा नीडेड 35 कार्टॉन्स टू पॅक 1400 बुक्स. देअर एन इक्वल नंबर ऑफ बुक्स इन एव्हरी कार्टॉन. हाऊ मेनी बुक्स डीड शी पॅक इन टू इच कार्टॉन. बघा काय सांगितलंय की गिरीजाला 1400 सेंट बुक्स भरण्यासाठी किती खोकी लागतात. कार्टॉन्स म्हणजे काय, खोका म्हणजे तो पुट्ट्याचा डब्बा. किती लागतो खोका? 35. ओके, आणि देअर आर इक्वल नंबर ऑफ बुक्स इन अ एव्हरी कार्टॉन. तर प्रत्येक खोक्यामध्ये जी बुकची जी नंबर आहेत, इक्वल बुक्स त्यांनी काय केले, ठेवलेले आहेत. ओके, तर हाऊ मेनी बुक्स डीड शी पॅक इन इच कार्टॉन. मग ती एका खोक्यामध्ये किती पुस्तकं भरणार? कळतं सगळ्यांना? 1400 काय आहेत, बुक्स आहेत. ओके, आणि तिच्याकडे किती आहेत कॅरेटॉन्स, खोकी किती आहे? 35. ओके, आणि तिला सगळ्या डब्यांमध्ये इक्वल डिवाइड करून टाकायचे आहेत, सगळे बुक इक्वली डिवाइड करायचे आहेत. ओके, म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये जर तिने 5 टाकले तर दुसऱ्या बॉक्स मध्ये सुद्धा 5, तिसऱ्या पण 5. मग असं तिला काढायचंय की एका बॉक्स मध्ये तिचे किती बुक्स जातील. तर तुम्ही काय करणार, डिवाइड करणार, राईट. मग 1400 बुक्स ला काय करायचंय, तुम्ही 35 ने डिवाइड करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. मी सगळ्यांचा व्हिडिओ ऑन करून बघणार आहे सॉल्व्ह केलंय की नाही, त्यामुळे सिरियसली सॉल्व्ह करा. ओके, चला सिक्स स्टँडर्ड स्टुडंट, काय आन्सर आला तुमचं, काय क्वेश्चन दिला होता मी? 6/7 मल्टीप्लाय बाय 2/5, राईट. काय आन्सर आलाय तुमचं जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, 12/35. ओके, बघा 6 2 किती, 12, आणि 7 5 35. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना मल्टिप्लिकेशन, कळतंय का? ओके चला नेक्स्ट. अजून एक तुमच्याकडे 6/17 मल्टीप्लाय बाय 3/2. चला याला सॉल्व्ह करा आणि सांगा मला काय आन्सर येईल. 6/17 मल्टीप्लाय बाय 3/2. सिक्स स्टँडर्ड स्टुडंट सॉल्व्ह करा. काय आन्सर आलंय? आन्सर काय आलंय जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. एटीन अपॉन 34. त्याला अजून तुम्ही डिवाइड करू शकता. बघा जेवढा छोटी छोटी आपण जर करू शकतो तर करायचं, जेवढी स्मॉल नंबर आहे तेवढं इझी आहे. तुम्ही याला अजून डिवाइड करू शकता. बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता तुम्हाला इथे इझी होतं, तुम्हाला 17 मल्टीप्लाय बाय 2 करायची सुद्धा गरज नव्हती. बघा काय केलं असतं तुम्ही, इथे बघा इथे काय 6/17, राईट. इथे काय 6/17, इथे 3/2. ओके, आता इथे काय आपण क्रॉस मल्टी, जर तुम्ही एक डिनोमिनेटर आणि एक न्यूमरेटर तुम्ही कॅन्सल करू शकता ना. आता इथे 2 1 2 आहे, आणि इथे 2 3 6 होईल ना. केलं शकता ना तुम्ही, करू शकता ना. पहिले तुम्ही इथे बघायचं क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठले नंबर तुम्हाला रिमूव्ह करता येतात, कोणाला डिवाइड होतं, हे सगळं आधीच बघायचं. तर बघा इथे 2 1 2, राईट,
वन जर टू, टू थ्री जर सिक्स, ओके आता इजी होईल. थ्री थ्री जर नाइन एंड सेवेंटीन वन जर सेवेंटीन, आंसर इज नाइन अपॉन सेवेंटीन. कळालं सगळ्यांना? बघा करेक्ट आंसर इज नाइन अपॉन सेवेंटी. तुमचं काय आलंय? एटीन अपॉन थर्टी टू, थर्टी फोर, राईट? आन्सर काय आलाय? एटीन अपॉन थर्टी फोर. याला सुद्धा तुम्ही जर डिवाइड केलं टू नी, तर टू नाइन जर काय येणार? टू नाइन जर एटीन आणि सेवनटीन टू जर एटीन, थर्टी फोर. ओके आन्सर सेमच येणार आहे, फक्त तुम्ही जेवढं अजून त्याला तुम्ही डिवाइड करू शकता तेवढं डिवाइड करायचंय. ओके कळालं? कळालं? कोणाला काही डाउट आहे? ओके अजून एक क्वेश्चन घ्या. नाइन अपॉन सेवन एंड सेवन अपॉन एट, चला सॉल्व करा आणि सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट कंप्लीटेड. आंसर आला? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट किती, एका बॉक्स मध्ये किती बुक्स जाणार आहे तिचे, चला कोण सांगताय? चला सांगा मला. ओके साची टेल मी. किती आंसर आलं? डिव्हिजन केलंय. डिव्हिजन केलंय. टीचर हॅलो, हॅलो, रॉन्ग आंसर रॉन्ग आहे आहे साची. साथ. डिव्हिजन, यस, तन्मय इज 40. ओके व्हेरी गुड तन्मय, करेक्ट आंसर इज 40, 4040. बाकीचे स्टुडंट तुमचा आंसर आलाय का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आंसर इज 44040. लक्ष द्या इकडे, कसं कसं सॉल्व केलं, काय सांगितलं होतं तुम्हाला, काय क्वेश्चन होता, किती बुक्स होते, टोटल बुक्स किती होते? 1400, राईट? त्याला आपण, मी तुम्हाला काय सांगितलं, तिच्याकडे किती कार्टॉन्स आहे? 35. मग 35 ने आपण डिवाइड केलं. ओके तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगितलं साईडला 35 चा टेबल काय करा, लिहायला घ्या, राईट? 35, 35 वन जर 35, राईट? देन 35 टू जर काय येणार? 5 टू जर 10, 0 इथे 1 कॅरी, 3 टू जर 6, 1 7, 70. 35 3 जर किती येणार? 3 5 जर 15, 1 कॅरी, 3 3 जर 9, 1 10, राईट? देन 35 फोर जार 5, 4 जार 0, 20, 0 इथे 2, 4 3 जार 4, 3 जार 12 अँड प्लस 2 40, राईट? बघा इथे 140 आलाय. मग आपण पहिले काय करणार, एवढ्या 140 ला डिवाइड करणार, राईट? 35 फोर जार 140, राईट? डिवाइड सबट्रॅक्ट केला 0 0 0. मग आपण हा 0 खाली घेणार, इथे सुद्धा 0 येणार, परत मग 0 ने डिवाइड करायचं. ओके कळालं सगळ्यांना? तर आन्सर काय आलं? 40. तर 40
काय 40 बुक्स काय होणार, आर पॅक इन इच कार्टोन. एका खोक्यामध्ये किती बुक्स जाणार आहेत? 40 बुक्स. अंडरस्टूड? कळतंय का? सिक्स स्टँडर्ड स्टुडंट थोडं वेट करा. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट काय आलं? 700 काय आलं? कसं सॉल्व केलंय? तुझा आन्सर काय आलाय? वेगळंच आलाय, 7000. हे कसं आन्सर? काय केलंस तू? डिव्हिजन करायला सांगितलं होतं, मल्टिप्लिकेशन नाही. ओके चला, नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ वाला क्वेश्चन सॉल्व करायला घ्या. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट काय सांगितलंय? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट फोर्थ क्वेश्चन बघा, मी एकदा सांगते. द कंट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज इच. ऑल टुगेदर 2925 रुपीज वेर कलेक्टेड. तर हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक? काय सांगितलंय? सहलीसाठी, पिकनिकसाठी किती वर्गाने काढली आहे? 65 रुपीज. ओके, किती जमले? 2925 रुपीज जमलेत. मग तिथे आपल्याला काढायचं किती मुलांनी फीस दिली आहे, किती मुलांनी वर्गणी दिली. कळतंय सगळ्यांना? तर काय करणार? 2925 ला डिवाइड करा 65 नी आणि सांगा मला किती बॉईजनी दिलेत. ओके, किती स्टुडंटने दिलेत पिकनिक साठी. ओके चला, सिक्स स्टँडर्ड स्टुडंट कम्प्लीटेड. काय आन्सर आला? येस, आन्सर इज 9/8. बघा, तुम्हाला काय सांगितलंय मी? क्वेश्चन काय होता? 9/7 मल्टीप्लाय बाय 7/8. इथे तुम्हाला बघायचंय कुठला नंबर कॅन्सल होतो. 7 आणि 7 वन जा 7 कॅन्सल होईल ना? 7 वन जा 7, 7 वन जा 7, आन्सर इज 9/8. किती इझी आहे. इथे बघायचं पहिले कुठला नंबर कुठल्या टेबल मध्ये येतो का, क्रॉसली एक दुसऱ्यांना ते आपण डिवाइड करू शकतो. कळलं? आता इथे 7 वन जा 7, इथे पण 7 वन जा 7 कट झाले, मग 9/8 आन्सर. कळलं प्रमिता? तसं सुद्धा तुझा आन्सर तेच येणार होतं. 9/ काय आन्सर आलं? 7/ काय आलं आन्सर? ओके, 7/72 आन्सर कसं येणार तसं? पण आन्सर रॉंग आहे. जर तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तर बघा काय आन्सर येणार. 9/7 मल्टिप्लाय बाय 7/8. 9/7 जर काय येणार? 63. अँड 7/8 जर 56. ओके, आता इथे तुम्ही याला 3 नी डिवाइड केलं, समजा 3 नी डिवाइड केलं, नाही 9/7 जाणार. हा बघा, 63/56. ओके, आता जर तुम्ही याला काय केलं, 7 नी डिवाइड केलं तर काय नाही, इथे 9 आणि इथे 8. कळालं सगळ्यांना? आन्सर सेमच येणार आहे, पण पहिले एवढं तुम्हाला लक्ष डोकं लावण्यापेक्षा तुम्ही आधीच काय करा, त्याला शॉर्ट करा. ओके चला, आता हे नॉर्मल कळालं तुम्हाला मल्टिप्लिकेशन? ओके चला, याच्यावर काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया पटकन आपण. मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तुम्ही सॉल्व करायचं. ओके ओके, इथे बघा, हे आपण बघितलंच नाही. वेन मल्टिप्लाइंग टू फ्रॅक्शन द प्रोडक्ट ऑफ द न्युमरेटर इज रिटर्न इन द न्युमरेटर अँड दॅट ऑफ द डिनोमिनेटर इन द डिनोमिनेटर. तेच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मल्टिप्लिकेशन करता तेव्हा न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटर मध्ये लिहायचं, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटर मध्ये लिहायचं. ओके चला सॉल्व करूया आपण. आता बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलाय. अशोकराव प्लांटेड बनानास ऑन 2/7 ऑफ इज फील्ड ऑफ 21 एकर्स. वॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन? बघा काय क्वेश्चन केलंय. अशोकरावांनी काय केलंय, त्यांच्या 21 एकरच्या शेताच्या 2/7 एवढ्याच भागामध्ये काय केलंय, केळी लावले. ओके, टोटल किती आहे त्यांचं टोटल किती जमीन आहे, शेत किती आहे? 21 एकर. ओके, त्याच्यापैकी त्या 21 एकरातल्या फक्त 2/7 एवढ्याच पार्ट मध्ये त्यांनी काय केलं, केळी लावलेत. ओके, त्यांनी आपल्याला विचारलंय तर किती एरिया मध्ये त्यांनी बनाना काय केलंय, प्लांट केलंय. कळालं सगळ्यांना क्वेश्चन?
एरिया कितनी है? 21 एकर. ओके, किती टोटल है? 21 एकर. आणि 21 एकरच्या त्यांनी फक्त 2/1 एवढ्याच पार्ट मध्ये लावलंय. आपल्याला 2/1 पार्ट म्हणजे किती किती पार्ट आहे एकूण, तो आपल्याला फाइंड आउट करायचे. तर काय करणार तुम्ही, काय करणार इथे, त्याला सांगा पटकन. 6th स्टँडर्ड स्टुडंट, काय करणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन ना. ओके, चला बघा कसं सॉल्व करणार. मग फुल सेंटेन्स मध्ये लिहायचंय. फर्स्ट आपण जे गिवन थिंग्स आहे ते लिहिणार. वर्ड प्रॉब्लेम आहे तर पूर्ण सेंटेन्स मध्ये पहिले लिहिणार. अशोक राव प्लांटेड बनानास ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 एकर्स, राईट. मग आपण काय करणार, दॅट इज 2/7 मल्टीप्लाय बाय 21, राईट. आपण काय केलं, 2/7 मल्टीप्लाय बाय 21 म्हणजे 21 चा आपण काय करतोय, 2/7 पार्ट काढतोय. ओके, 21 एकरचा आपण 2/7 पार्ट काढतोय. बघा आता इथे सुद्धा बघा, तुम्हाला कुठला नंबर दिसतोय कोणाच्या टेबल मध्ये, तर 7 च्या टेबल मध्ये 21 आहे, राईट. मग 7 1 7, 7 3 जर काय येणार, 7 3 जर काय येणार, 21. ओके, डायरेक्ट डायरेक्ट आपण इथे सबट्रॅक्ट सॉरी डिवाइड केलं, आंसर आला 2 मल्टीप्लाय बाय 3, दॅट इज 6 एकर. ओके, तर त्यांनी किती एकर्स मध्ये बनाना प्लांट केले, 6 एकर. कळालं सगळ्यांना, किती इझी आहे? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. घरी तुम्हाला असं फुल सेंटेन्स मध्ये सॉल्व करायचंय. कळालं सगळ्यांना? ओके, चला थर्ड वाला क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करते, तुम्ही सॉल्व करायचं आता आणि मला सांगायचंय. ओके, चला थर्ड वाला क्वेश्चन बघा काय दिलंय. ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर इन अवर आर्मी, 4/9 आर पोस्टेड ऑन द नॉर्थन बॉर्डर अँड 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थन ईस्टर्न बॉर्डर. इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थ इज 5,40,000. ओके, देन हाऊ मेनी आर पोस्टेड इन नॉर्थ ईस्ट. बघा काय सांगितलं त्यांनी, जी आर्मी आहे, ओके, आर्मी मध्ये टोटल किती, टोटल पूर्ण सोल्जर पैकी 4/9 एवढे सोल्जर कुठे पोस्ट केले त्यांनी, नॉर्थन बॉर्डरला. ओके, नॉर्थ साईडच्या बॉर्डरला त्यांनी पोस्ट केले, तिकडे पाठवले. ओके, आणि त्याच्यातले 1/3 त्यांनी कुठे पाठवले, नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर. ओके, मग त्यांनी सांगितलं इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थ इज, नॉर्थ मध्ये नॉर्थ साईडला एवढे म्हणजे 5,40,000 एवढे सोल्जर काम करतायत. ओके, एवढे आहेत, तर ईस्टर्न नॉर्थ ईस्ट साईडला किती सोल्जरची पोस्टिंग केली. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं काय सांगितलं, पूर्ण टोटल पैकी किती आहे, 4/9 कुठे आहेत, नॉर्थन बॉर्डरला. ओके, परत त्यांनी सांगितलं त्याच्यातलं 1/3 कुठे आहेत, नॉर्थन ईस्टर्नला आहे. ओके, मग त्यांनी सांगितले की नॉर्थ साईडला 5,40,000 एवढे आहेत, मग नॉर्थ साईडला किती असणार, नॉर्थ ईस्ट साईडला किती असणार. कळतं सगळ्यांना? सगळ्यांना कळाला क्वेश्चन? चला सॉल्व करा आणि झाल्यानंतर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा आन्सर किती आहे. ओके, तुम्हाला नॉर्थ ईस्टच काढायचंय. ओके, क्वेश्चन नीट बघा आणि आणि सॉल्व करा. ओके, चला 6th 5th स्टँडर्ड स्टुडंट कम्प्लीटेड. चला मला सांगा किती किती पर्सननी कंट्रीब्यूट केलं पिकनिक साठी, काय नंबर आला तुमचा? ओके, तन्मयने आन्सर दिले, बाकीचे अनिकेत आणि साची किती पर्सननी कंट्रीब्यूट केलंय, काय आन्सर आलंय तुमचं जर सांगा चॅट बॉक्स मध्ये.
साची आणि अनिकेत जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये किती आन्सर आलंय. ओके 45. चला सॉल्व करून बघूया आपण. 45 आन्सर येत आहे का. चला काय सांगितलं होतं, 2925 राईट, एवढं टोटल कलेक्ट झाले होते अमाऊंट आणि 65 आपण प्रत्येकाकडनं घेतले होते. आता बघा, आता 65 टेबल मध्ये बघा 2 नाहीये, डायरेक्ट कुठला नंबर येतोय 65, 4 जार येतोय 260. ओके 65 4 जार येतोय 260. ओके आन्सर काय आलं मग, 332 राईट. आता आपण वरून 5 खाली घेतला तर आन्सर आलं नंतर 65, 5 जार 325. ओके तर किती पर्सननी कंट्रीब्यूट केलं, 45 पर्सन कंट्रीब्युटेड फॉर पिकनिक. अंडरस्टूड एवरीवन, सगळ्यांना कळालं आता कसं डिव्हिजन करायचं आहे. ओके कळालं का, 5th स्टँडर्ड स्टुडंट. ओके चला त्याच्यातला आता एक 5th स्टँडर्ड स्टुडंट एक लास्ट वाला क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे आता. बाकीचे तर तसेच आहे, सगळे डिव्हिजनच करायचे, ते तुम्ही घरी करू शकता. लास्ट वाला जो 7th क्वेश्चन आहे तो तुम्ही आता इथे सॉल्व करा. बघा, व्हॉट विल बी द क्वेश्चन बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवाइडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. काय सांगितलं त्यांनी, तर सगळ्यात छोटी वाली जी 5 डिजिट नंबर असेल, सगळ्यात छोटी 5 डिजिट नंबर ला सगळ्यात छोट्या 4 डिजिट नंबरने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुमचा क्वेश्चन किती येणार. ओके कळालं क्वेश्चन, तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात छोट्या 5 डिजिट नंबरला सगळ्यात छोट्या 4 डिजिट नंबरने डिवाइड करायचंय. ओके आणि सांगायचं त्याचा क्वेश्चन काय येणार आहे. चला सॉल्व करा, पहिले लिहा. ओके सगळ्यात पहिले तुम्हाला माहित असायला पाहिजे सगळ्यात छोटा सगळ्यात स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कुठला आहे. कुठला आहे सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आणि सगळ्यात छोटा 4 डिजिट नंबर. ओके चला सॉल्व करा 5th स्टँडर्ड स्टुडंट आणि झाल्यानंतर सांगा मला नेक्स्ट 6th स्टँडर्ड स्टुडंट. चला सांगा काय आन्सर आला तुमचा. आन्सर इज 1,80,000. यस 1,80,000 सोल्जर. व्हेरी गुड प्रमिता, व्हेरी गुड. नेक्स्ट बाकीचे स्टुडंट, तुमचं सुद्धा आलंय का आन्सर. यस कसं सॉल्व केलं बघा, काय केलं, आपल्याला काय क्वेश्चन सांगितला होता, सगळ्यांनी बोर्ड कडे लक्ष द्या. त्यांनी सांगितलेलं आपल्याला टोटल किती आहेत आपल्याकडे सोल्जर नॉर्थ साइडला, 5,40,000 राईट. मग त्याच्यातले जे त्यांनी काय सांगितलं की नॉर्थला एवढे आहेत, मग याच्यातलेच नॉर्थ ईस्टला किती असणार, बरोबर ना. यांनी काय सांगितलं होतं, नॉर्थला एवढे टोटल सोल्जर आहेत, मग याच्यातलेच त्यांनी सांगितलं की नॉर्थ ईस्टला किती असणार, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला. पण त्यांनी असं सुद्धा सांगितलं की नॉर्थ ईस्टला किती आहेत, किती आहेत, 1/3 राईट. 1/3 आहे. मग आपण काय केलं, 1/3 काय केलं, या नॉर्थचे जे होते सोल्जर त्याला काय केलं, मल्टिप्लाय केलं. ओके 1,540,000 ला आपण काय केलं, 1/3 मल्टिप्लाय केलं. ओके आता जर तुम्ही इथे काय करू शकता, तुम्हाला 3 जर तुम्ही डिवाइड केलं तर बघा 3 1 जार 3, 3 1 जार 3 आन्सर 2 आला, 3 4 8 जार 24 अँड 0 ऍज इट इज. ओके आन्सर आलं 1,80,000 सोल्जर कुठे आहेत, नॉर्थ ईस्टला. कळालं सगळ्यांना किती इझी आहे, कोणाला काही डाऊट कळालं. 6th स्टँडर्ड स्टुडंट ओके तर तुम्हाला आज जे मल्टिप्लिकेशन शिकलो सगळ्यांना कळालं का, कोणाला काही डाऊट आहे 6th स्टँडर्ड स्टुडंटला. घरी तुम्हाला काय करायचंय, हा जो प्रॉब्लेम सेट
आहे. हा प्रॅक्टिस सेट 12 पूर्ण पुन्हा एकदा कम्प्लीट सॉल्व्ह करायचंय. ओके, आणि जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे ते नीट फुल सेंटेन्स मध्ये त्याचा आन्सर लिहायचंय. ओके, कळालं? ओके, फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट कम्प्लीटेड. काय आन्सर आला? चला, क्वेश्चन किती आला सांगा मला. जर तुम्ही स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबरला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरनी डिवाइड केलं तर काय क्वेश्चन आला तुमचा? पहिले मला सांगा तुम्ही. चला, कोण सांगेल मला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर? अनिकेत सांग स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. अनिकेत, माइक ऑन कर आणि सांग मला स्मॉलेस्ट 5 डिजिट. हा, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर कुठला आहे? चला, सॉल्व केलं ना तू, सांग मला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. साची तू सांग. वन हा वन हा झिरो झिरो 100. ते मला कसं कळेल किती झिरो आहेत काय आहेत? नंबर लर्न कर रीड करायला शिकवलेत ना मी आतापर्यंत एवढे 5, 6, 7 डिजिट नंबर. टीचर, वन अँड फोर फोर झिरो त्याला काय बोलतात? 1 अँड 4 झिरो असं रीड करायला सांगितलेत मी नंबर. 1 अँड 4 झिरो हा जो नंबर आहे त्याला रीड कसा करणार? साची टेन साची, थाउजंड येस 10,000. ओके, हा आहे सगळ्यात स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. ओके, देन सगळ्यात स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. अनिकेत सांग. अनिकेत माइक ऑन कर आणि पटकन सांग येस मॅम. स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. काय येणार? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर मला साचीने सांगितला 10,000 आहे. मग त्याच्यापेक्षा छोटाच असेल ना 4 डिजिट नंबर. काय असेल? 100 हंड्रेड थाउजंड 1,000. हा 1,000. काय येणार आहे? 1,000. तर तुम्हाला काय करायचंय? या 10,000 ला 1,000 नी काय करायचंय? डिवाइड करायचंय, राईट? जर 1,000 ला तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार 10,000, राईट? कळालं सगळ्यांना? तर क्वेश्चन काय आला तुमचा? 10. कळतंय सगळ्यांना? कळालं का फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट? तर जे वर्ड प्रॉब्लेम्स घेतले आपण डिव्हिजन वर सगळ्यांना कळाले? काही मी फक्त काही तुम्हाला घरी ट्राय करायचे आहेत. ओके, एकदम इझी आहे डिव्हिजन, काही डिफिकल्ट नाही आहे. साईडला फक्त टेबल तयार करायचा, बघायचा त्याच्यामध्ये नंबर आहे का, नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर बघायचा आणि डायरेक्ट डिवाइड करायचे. ओके, तर तुम्ही काय करायचंय घरी? तुमचा होमवर्क आहे प्रॉब्लेम सेट 15 सॉल्व करायचंय घरी. ओके, फर्स्ट पासून 7 क्वेश्चन पर्यंत सगळे सॉल्व्ह करायचे. जे लास्ट टाइम तुम्ही सॉल्व्ह केले नसतील तर परत एकदा सॉल्व्ह करा, तुमचीच प्रॅक्टिस होईल. ओके, तर सगळ्यांना कळालं आज जे आपण स्टडी केलं? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग आपण इथे थांबूया. होमवर्क दिलेला सगळ्यांनी घरी करायचंय. ओके, चला तुम्ही क्लास लेव करू शकता. बाय एवरीवन, बाय टीचर, टेक केअर. बाय बाय टीचर, बाय बाय टीचर, बाय.